व्यक्तिगट पहिला संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज आला असेल प्रफुल्ल. स्ट्राइकला येतो हरमान, नॉन स्ट्राइकला येतो विशाल. चालू असलेला सामना केदारनाथ क्रिकेट क्लब कात्रण विपक्ष भीमज्योत क्रिकेट संघ उनवणे उद्दवाडी. सामन्याला सुरुवात होईल. ही क्रिकेटची रंगत्ता, हे क्रिकेटचं थैमान, हे क्रिकेटचं घमासान या उसर्गाच्या मैदानात पाहण्यासाठी मिळतंय. श्री जागृती मित्र मंडळ मुक्का मुनावरी जागृतवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या मंडळाच्या वतीने आयोजित हे स्पर्धा, या स्पर्धेचं दुसरं वर्ष, हा क्रिकेटचा महासंग्राम आपण या मैदानात पाहण्यासाठी सज्ज झालोय. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज आले गोडोंच्या रनवेवरती. प्रफुल्ल स्ट्राइकला येतो अरमान, नॉन स्ट्राइकला विशाल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आला येतो प्रफुल्ल. कोण जिंकेल कोण हरे या सामन्यामध्ये पाहूया. सामन्याचा सुरुवात पहिला चेंडू टाकण्यास सज्ज आला येतो प्रफुल्ल. प्रफुल्ल टू अरमान असे मारा असेल पहिला चेंडू. फायनलच्या दिशेने मारला चेंडू सर छत्रपतीच्या हातामध्ये. असे एक धावसंख्या पूर्ण, एक धावसंख्या संघाचा श्रीगणित झालाय. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद एक. आता मात्र स्ट्राइकला येतो विशाल, नॉन स्ट्राइकला येतो अरमान. प्रफुल्ल टू विशालाचा मारा असेल. खरोखर यात चालू असल्या स्पर्धा. प्रीती कोकण दिवानगराच्या या दिवानगरीमध्ये अर्थात उसर्गाच्या मैदानावर गेली 34 वर्ष हे मंडळ आपल्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतंय आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी. पाव्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज प्रफुल्ल. प्रफुल्ल टू विशालाचा मारा असेल. पुढील चेंडू टाकणे सज्ज. सूर्य गोलने तितका सन्मान दिला, हलक्यात मारलाय चेंडू. एक धावसंख्या पूर्ण, दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न होता परंतु अशाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद दोन. सूर्यक गोलंदाजी केली होती प्रफुल्लने, तितक्याच सन्मान दिला आणि हलक्यात मारला. एक धावसंख्या पूर्ण, चेंडू चू उचल फेकून एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद दोन. आता माझा स्ट्राइक रेनला येतो अरमान. अरमान आपल्या पाहूया संघाठी काय करतो. आता सज्जले प्रफुल्ल आपल्या गोलंदाजच्या रनवे होती प्रफुल्ल. प्रफुल्ल टू अरमान असा मारा असेल. फुल चेंडू टाकणे सज्ज. आता माझा सनफेल काम दिलाय चेंडू मिडियो गतीच्या क्षेत्रामध्ये. चेंडू आता धनधनीत खनखनी षटकार डीजे. चेंडू फिर काम दिला सरळा बॉन्डरेन बाहेर सर षटकार. साध संख्या 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 बसते आठ अंकावर. पुन्हा आता सज्जल प्रफुल्ल. प्रफुल्ल टू अरमान असा मारा असेल. सूर्यक षटकार मारला असेल नसेल तुझं कोणी, तू कायम पंकामध्ये भरा दे गे. बदलतील दिवस तू, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. सूर्यक हलका मारा चेंडू. चेंडूची उचल बघू. एक धावसंख्या पूर्ण, संख्या धावसंख्या बोलते नव्या अंकावर. कारण स्पर्धेमध्ये तुम्हाला एक एक धाव महत्वाची आहे आणि एक एक धावाचं महत्व तुम्हाला माहित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वाची असते. आता मात्र सज्जाला स्ट्राइकला येतो, स्ट्राइकला येतो विशाल, नॉन स्ट्राइकला अरमान. या षटकातील काय चेंडू शिल्लक संघाचा संख्या बसते दहा नव्या अंकावर. पंच दोनात समांतर करतात आणि व्हाईटच्या रूपात धावसंख्या म्हणते अवांतर. आणि अवांतर संघाचा धावसंख्या बसते अनेक बाईस अनेक व्हाईट अशाने धावसंख्या बसते अकरा अंकावर बिनबाद अकरा. पहिल्या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या बोलते बिनबाद अकरा. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं सुरेख गोलंदाजी करावीच लागेल. तितक्यात हलक्यात निर्धाव झुरबाई चेंडू फेकावे लागेल. कोलोडपतीचा मारा करावे लागेल. पुन्हा एकदा सज्ज प्रफुल्ल. प्रफुल्ल टू अरमान असा मारा असेल. चेंडू माता भिरकावून दिला आणि सुरेख फलंदाज क्षेत्ररक्षण केले. चेंडूची उचल पैकून संघाची धावसंख्या बोलते बारा अंकावर. या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बोलते बिनबाद बारा. आता मात्र स्ट्राइकला येतो विशाल, नॉस्टा येतो अरमान. पाहूया धावांचा डोंगर किती उभारतय भीमदेव क्रिकेट संघ उनावरी संघ. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज.
संधी आला तो संधीचं सोनं करता आलं नाही, कारण संधी तुम्हाला एकदा गमळल्यानंतर पुन्हा संधी येत नाही. एकदा संधी आली होती पहिल्या षटकात समोर सांगायचा संघ बोलते बिनबात 12 डीजे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. आम्ही त्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करतो आहोत. सन्माननीय अशोकजी पानकर हे त्यांना सन्मानित करतील. मित्रांनो स्वतःला ढासलू देऊ नका, कारण ढासलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत. तुमचा तुमच्या स्वतःवर तुमच्यावर इतरांचा विश्वास नसला तर चालेल, तुमचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. तुमच्यावर विश्वास असेल तर ब्रह्मदेव तुमचा ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला विजयापासून अडवू शकत नाही. मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा. आता मात्र वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरे टाकणे सज्ज संकेत. आता मात्र स्ट्राईकला येतो अरमान. संकेत तो अरमान असा मारा असेल. गोलंदाजच्या रणीवरती सज्ज राहतो संकेत. पहिल्या षटकाची समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाचा समान संघाचा संघ बसते बिनबाद 12. संकेत तो अरमान असा मारा पुढील चेंडू. चेंडू मात्र सर्वेच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते सुरेख गोलंदाजी. अरमानचा मात्र फाईन दिशेने मारलेला प्रयत्न होता, पण प्रयत्न असफल झाला आणि चेंडू मात्र एस्टेच्या हातामध्ये विसावला गेला. एक निर्धाव चेंडू सांगता होली. खरोखर तुम्हाला धावांचा डोंगर रुकायचा असेल तर सुरेख गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा येतात सज्ज झालाय तो संकेत. संकेत टू अरमान असा मारा असेल पुढील चेंडू. वॉपच्या दिशेने मारले चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. दोन धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या तिसऱ्या धावचा प्रयत्न. खरोखर त्या क्षेत्ररक्षण सुरेख अभिनंदन क्षेत्ररक्षणाचं. खरोखर सुरेख फलंदाज क्षेत्ररक्षण केलं. दोन धावसंख्या आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. खरोखर सुरेख क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या एक स्थिरावली गेली 14 अंकावर. या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या होते बिनबाद 14. प्रफुल संकेत. संकेत टू अरमान असा मारा असेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजच्या रणवरती प्रफुल. प्रफुल टू अरमान फायनल दिशेने मारल्या चेंडू. चेंडू मात्र एसटीच्या हाता विसरला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शिल्लक संघाची धावसंख्या बोलते बिनबाद 14. अरमानचा मात्र फायनल दिशेने मारल्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न मात्र असफल ठरला. पुन्हा सज्ज गोलंदाजच्या रणवेवरती संकेत. संकेत टू अरमान असा मारा असेल. बॅटची कटार कट घेऊन चेंडू मात्र फाईन थर्डमॅच्या दिशेने. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट असे संघाची धावसंख्या बसते 16 अंकावर. दोन धावसंख्या मधील संघाची धावसंख्या बसते बिनबाद 16. धावांचा डोंगर उभा करायचा तुम्हाला. चौकार षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल. आता मात्र सज्जला अरमान चौकार षटकार आतिषबाजी करतोय. पाहूया या सामन्यामध्ये. थोडासा संत गतीने चालू असलेला सामना या उसर्गच्या मैदानावरती. जागृती मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. खेळाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास साधणे उद्दिष्ट होऊन ही स्पर्धा आयोजित करत असतात. स्पर्धे दुसरं वर्ष. आता मात्र फाईन दिशेने मारले चेंडू. सर्व क्षेत्राच्या हातामध्ये एक धावसंख्या पूर्ण आणि संघाची धावसंख्या बोलते 17 अंकावर बिनबाद 17. या स्पर्धेला आलेल्या सर्व मान्यवरांचे हितचिंतक क्रीडारसिकांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आता मात्र स्ट्रायकर यांना आहे तो विशाल. संकेत टू विशाल असा मारा असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाची संघाची धावसंख्या. माझा फलंदाज बाद होतोय विशाल आणि पहिला हादरा बसतोय. पहिला विकेटचा पण होतोय.
विनंती करतो की आम्हा मंडळास त्यांनी दोन शब्दाचं मनोगत व्यक्त करावं. व्यक्ती गटातील पहिल्या संघावर अंतिम टाकणे सज्जाचा प्रमोद. आता मात्र स्ट्राईक ला येतो हरमन, नॉन स्ट्राईक ला येतो जगन्नाथ. प्रमोद टू जगन्नाथ हा मार असेल. व्यक्ती गटातील पहिल्या संघावर अंतिम षटक टाकण्यात हनुमान षटक टाकणे सज्ज झाला येतो प्रमोद. प्रमोद टू जगन्नाथ हा मार असेल. धावसंख्येमध्ये स्थिरावली गेली 17 अंकावर. 17 वर पहिला हात या ठिकाणी जागृती मित्रमंडळ आणि जागृती क्रिकेट क्लब याच्या माध्यमातून आज या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवलेले आहेत. या ठिकाणी आम्हाला इथे आमंत्रित करून आमचा यथोचित मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी प्रथम सर्वांचे मंडळाचे आभार मानतो. आपण या ठिकाणी जागृती मित्रमंडळ हे अनेक वर्ष गेली सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा या याच्यामध्ये कार्यक्रम करत असतात. भविष्यामध्ये त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे संपतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्यक्ती गटातील पहिल्या संघाला अंतिम टाकणे सज्ज आहे तो प्रमोद. प्रमोद टू अरमन असा मार असेल. धावसंख्या पोहोचते. धावसंख्या पोहोचते 19 अंकावर. पुन्हा मात्र सज्ज आलाय तर प्रमोद. प्रमोद टू जग अरमन असा मार असेल. धन्यवाद सूर्यदास घरकर साहेब. आपण आमच्या मंडळास मोलाचं असं मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चेंडू मात्र सर्वेष्ठाच्या हातामध्ये विसावं लागेल. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावले गेले 19 अंकावर. या चेंडूतील काहीशी चेंडू शिल्लक असताना सांगायचं धावसंख्या बोलते एक बात 19. आता मध्ये स्ट्राईकला येतो आरमार. आरमार मात्र चौकार षटकांच्या आधीच बी करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील चेंडू पंचा घोषित काय दंडित करतायत. व्हाईटचा इशारा आणि व्हाईटच्या रूपाने सांगायचं धावसंख्या बोलते. धावसंख्या बोलते एक बात 20 अंकावर. आजच्या कार्यक्रमासाठी श्री गणेश वाडी मित्रमंडळ यांच्याकडून 501 रुपयाचं रक्कम रोख रक्कम प्राप्त झाल्यामुळे आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांचं आमच्या मंडळात वेळोवेळी असं सहकार्य असतं. पुन्हा एकदम सरळ बॅक टू बॅक निर्धाव चेंडू सर एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. धावसंख्येमध्ये स्थिरावे गेले 20 अंकावर. या षटकातील शेवटचे तीन चेंडू शिल्लक सांगायचं. धावसंख्या बोलते एक बाद 20. पाहूया अरमान चौकार षटकारांची आतिषबाजी करतो काय. शेवटचं तीन चेंडू आणि किती धावसंख्या उभारतोय पाहूया. आता मात्र धावसंख्या 20 अंकावर स्थिरावली गेले एक गडी बाद 20. या षटकातील काही चेंडू शिल्लक सांगायचं. धावसंख्या 20. पुढील चेंडू लागण्याची सज्ज आलाय प्रमोद. प्रमोद टू अरमान असा मारा असेल. फायनल दिशाने मारले चेंडू. चेंडू आता सीमा लगत एक धावसंख्या पूर्ण. दुसरा धावसंख्या प्रयत्न आणि रनिंग बिटवीन दोन धावसंख्या पूर्ण. सांगायची धावसंख्या पोहोचते 22 अंकावर. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. थोडी धावसंख्येमध्ये स्थिरावले गेले. आता मध्ये शेवटचे दोन चेंडू शिल्लक असताना सांगायची धावसंख्या पाहूया किती होते. शेवटचे दोन चेंडू सामना करण्यास सज्ज असे अरमान. प्रमोद टू अरमान असा मारा असेल. शेवटचे दोन चेंडू खेळण्यास सज्ज असेल तो अरमान. प्रमोद मात्र गोलच्या रनवेवरती सज्ज झालाय तो. स्ट्राईक करणार आहे तो अरमान. पुन्हा येतो माझे सरग चेंडू एस्टरच्या हातावर विसावला गेला. निर्धाव चेंडू ती सांगता आली आणि प्रमोदने या षटकामध्ये तीन चेंडू निर्धाव टाकलं. येतींची मानक साहेब. आता मात्र या सामन्यात शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येमध्ये स्थिरावली गेली 22 अंकावर. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज झालाय तो प्रमोद. हलका तरी मारलाय चेंडू. एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न करत आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित 18 गाव कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभाग
सन्माननीय विद्यमान अध्यक्ष श्री लक्ष्मणजी हरावडे साहेब तसे शांताराम जी खळे साहेब असे 24 अंकावर उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे जागृती मित्र मंडळाच्या वतीने खूप खूप आभार। त्यांना आम्ही व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करतो। प्रथम फलंदाज असताना भीमज्योत क्रिकेट संघ उनावर या संघाने 24 धावसंख्या लगावल्या गेल्या आणि 25 धावसंख्येचे आव्हान असेल केदारनाथ क्रिकेट संघ कात्रे या संघाला 18 चेंडू आणि 25 धावसंख्येचे आव्हान असेल केदारनाथ क्रिकेट क्लब कात्रे संघ। यानंतर पुढे होणारा सामना अष्टविनायक क्रिकेट क्लब फरारे विपक्ष जागृती क्रिकेट क्लब याच्या दरम्यान होणार दोन्ही संघाने आपली सज्ज राहायचा आहे। पुढील होणारा सामना केदारनाथ अष्टविनायक क्रिकेट क्लब फरारे विपक्ष जागृती क्रिकेट क्लब आता मात्र केदारनाथ क्रिकेट क्लब कात्रे या संघाला 18 चेंडू आणि 25 धावसंख्येचं आव्हान असेल। पाहूया या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल आणि या सामन्याचे धावते समालोचन करण्याची विनंती करतो आमचे साथी समालोचक सिद्धेश उतेकरांना विनंती करतो आपल्या पुढील सामन्याचं समालोचन करायचं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित कात्रण गावचे अध्यक्ष सन्माननीय बाळूजी मळेकर साहेब हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने सन्मानित करत आहोत। श्री अविनाजी रामाणी साहेब यांना विनंती करेन की त्यांनी त्यांना सन्मानित करावं। तसेच लांजा तालुक्यातून आलेले आणि सचिव पदावर कार्यरत असणारे सन्माननीय शिवाजी लांजेकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय शिवाजी लांजेकर साहेब यांचाही आपण मंडळाच्या वतीने सन्मानित करावं। श्री तुकारामदादा कांसरे यांना विनंती करेन की आपण त्यांना सन्मानित करावं। यानंतर होणारा सामना जागृती क्रिकेट क्लब ए विरुद्ध अष्टविनायक क्रिकेट क्लब फरारे संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। नक्कीच अपाट आयुष्य मैदानी तू येशो वेळी वेळी डाब तुझा येता जो वेची तोपळी खेळी काळ करी गोलंदाजी गोलंदाज चेंडू फेकी नव ताली नव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी मागे टपला एसटी रक्षक तुझा उडलटा डाव रोज म्हणे क्रिकेट राजा। हा क्रिकेटचा खेळ आज या रणमैदानी आपण पाहायला मिळतोय। अर्थात जागृती चषक 2023 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये सर्व सहभागी संघांचे आयोजकांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो। सकाळच्या 17 पासून समालोचक म्हणून कामगिरी पार पाडतात ते अर्थात सुदर्शन जाधव सर यांचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि सकाळच्या 17 पासून जर आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचं थेट प्रक्षेपण देशात परदेशात अगदी क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद लुटताय त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। साठी कोरर म्हणून सकाळच्या 17 पासून ज्यांनी कामगिरी पार पाडली ते प्रशांत पानकर यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो। या सामन्याची अचूक टिप्पणी लिखण्याचं काम करतायत ते अर्थात माझे सहकारी अमोल शिघवन सर यांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो। मित्रांनो हा गाव आंतरराष्ट्रीय खेळापुरता मर्यादित असणारा खेळ गावागावात एकत्र कैक मंडळ एकत्र येऊन गावागावात युवकांना जोडण्याचं कार्य केलं प्रत्येकानं कार्य केलं तर तेच मंडळातून एक मंडळ उभं राहिलं त्याचं नाव आहे जागृती मंडळ। आणि त्या जागृती मंडळाच्या मार्फत आज हे जागृती चषक 2023 या दुसऱ्या पर्वामध्ये आपण आज खेळताना सहारे पाहतो। आजच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय बाळूजी मळेकर साहेब कात्रण यांनी 500 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल जागृती मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार। आपलं असंच सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या मंडळाच्या पाठीशी सदैव असू द्यात।
बोटांवरचं बोलणं कधी बोटांवरती आलं बोटांवरचं बोलणं कधी सत्यामध्ये उतरलं आज तुमचं आम्हाला कळत नाहीये। कारण काही दिवसापूर्वी फक्त स्पर्धा नियोजित केली होती, नियोजित स्पर्धेची तारीख ठरली होती, परंतु तो दिवस सोनेरी क्षणांचा दिवस आज आपल्या समोर उजळला आणि होय होय म्हणता म्हणता स्पर्धेची सुरुवात सुद्धा झाली। स्पर्धेतील सुरुवात होता होता काही सामने खेळले सुद्धा गेले आणि त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांचे मनोरंजन सुद्धा होत आहेत। सर्व प्रेक्षकांचे जोडल्या जाणाऱ्या आलेल्या सर्व मान्यवरांचे सुद्धा शब्द सुमनाने स्वागत करतो। पुन्हा एकदा मायबर श्रीको हो, आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जातोय, मैदानाच्या दिशेने जातोय। 18 चेंडूंचा खेळ करायचा आहे। 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर 25 धावांचं मापक असं लक्ष्य समोर डोळ्यासमोर घेऊन मैदानामध्ये आलाय संघ। तो आपण पाहतोय केदारनाथ क्रिकेट संघ। आता मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला कर्णधाराने, तो कुठेतरी साजेसा ठरेल का? कारण सामोरे बलाढ्य संघाला केवळ निवळ 24 धावांमध्ये 18 चेंडू आणि 24 धावांमध्ये रोखण्याचं कार्य केलंय आणि 18 चेंडू मध्ये 25 धावांचं लक्ष डोळ्यासमोर उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे। स्ट्रायकर फलंदाज असेल प्रफुल आणि नॉन स्ट्राइकला असेल प्रशांत। प्रशांत आणि प्रफुल यांच्या स्वरूपात सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। सलामीचा गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय अरमान। अरमान याने गोल फलंदाजी मध्ये काहीशी चमक दाखवू शकला नाही, परंतु गोलंदाजी मध्ये चमक दाखवता काय ते आपल्याला बघायचं आहे। आपल्या बलाढ्य शक्तीच्या गोलंदाजीच्या जोरावर सामोरे संघाला रोखता येईल का? कारण आपल्याकडे बँक बॅलन्स कमी असताना खर्च कमी करायचा आहे, तो अरमानला माहिती आहे। बघायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल। नक्कीच आणि हा सामना संपल्यानंतर ही इनिंग झाल्यानंतर लगेच जर सर्व खेळाडूंना विनंती असेल आपल्याकडे एक छोटासा 5 मिनिटाचा ब्रेक असेल, कारण येणारं नववर्ष त्या नववर्षाची दिग्दर्शिका आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून या मंडळाची प्रकाशित होणार आहे। त्याचा आनंद प्रत्येकाने लुटायचा। युट्यूब माध्यमातून जोडला जाणारा प्रेक्षकांना सुद्धा आव्हान असेल, कुणीही कुठे जायचं नाहीये, कारण येत्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज झालेलो आहोत। दरम्यान गोलंदाजी मार्गवरती अरमान। अरमान याचा पहिला चेंडू सूर्यरित्या आताळून काढला, अरमंद कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला होता। एका धावेवरती समाधान मानावं लागते, पहिल्या चेंडूवरती कुठेतरी घाई झाली होती आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झाला आणि संघाच्या धावसंख्या धावपळकावर लागली एक, बिनगडीबात एक। आता मात्र आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर नॉनस्ट्रिकचा फलंदाज स्ट्राईक इनला आलाय। हॅलो हॅलो स्ट्राईकला आलाय फलंदाज। आपण पाहतोय लेफ्ट हँड फलंदाज प्रशांत। प्रशांत बघायचा काय करतोय, कशी फलंदाजी करतोय, आपल्या संघाला लवकरात लवकर विजय मिळवून देतोय का? दरम्यान तितक्या ताकदीचा गोलंदाज अरमान उंच पुरा खेळाडू आहे, आपल्या गोलंदाजी शैली वापरून सामोरे संघाला रोखता येईल का? दबारा पावलांचा तिरकाचा रणअप घेतलाय, सुरेखरित्या कळून काढलेला चेंडू आहे, ऑफसाईडच्या दिशेने टोळून काढलाय। क्षेत्ररक्षक चेंडू वरती वेगाने धावत आलाय, एक धाव निश्चित केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे। दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्यात, दाद दिली पाहिजे कारण चित्त्याच्या वेगाने आणि हरणा चपळाईने ही दोन्ही फलंदाज वेगाने मैदानामध्ये धावताना आपण पाहतोय। संघाची धावसंख्या धावपळकावी लागली आहे, 3 धावा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अरमान टू प्रशांत याचा मारा, सुरेखच्या फुलटॉस लाईनचा चेंडू होता तितकाच खेळून काढलाय आणि या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे। एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, एका धावेने संघ पुढे सरसावलाय, संघाची धावसंख्या धावपळकावरती आली आहे 4 धावा। 4 धावा आता जर आपण पाहिलं तर अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे। 15 चेंडू शिल्लक असतील आणि अजून संघाची जनसंख्या 4 झाली, अर्थात 21 धावांची गरज। सूर्यरित्या टोळून काढलेला चेंडू आहे आणि चेंडू गेलाय 1 बाउंस सीमारेषा फार। या ठिकाणी संधी देऊया डीजेला, कम ऑन डीजे। नक्कीच अंबर प्रशांत प्रफुल याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणी दणदणी चौकार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला। खरोखर सुरेख मोठे फटकेबाजी करतोय तो, अर्थात प्रफुल। प्रफुल बघायचा काय करतोय, 4 धावेने संघाची धावसंख्या सजली आहे, संघाची धावसंख्या धापळकावर आली आहे 8 धावा। पुन्हा एकदा अरमान। अरमान बघायचा काय करतोय, सुरेखरित्या आता मात्र चेंडू हाताळलाय, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय। पंचांकडे काही काळ अपील करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कट झाली असेल का? थोडं प्रश्नदायक चिन्ह मनामध्ये निर्माण झालं, परंतु पंचांकडे अपील काही केली नाही आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली। प्रफुल सारखा फलंदाज कुठेतरी आता मात्र माघार घेताना आपण पाहतोय, बघायचंय कशा पद्धतीने पुढील चेंडूचा समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय।
षटकार संधि डीजे ला कम ऑन डीजे चौदा धावा धावपळ कबरती येताना पाहतोय जुनी अकरा धावांची गरज आहे म्हणजे काय या षटकामध्ये सहा चेंडूंमध्ये धावा लुटण्याचं काम करतील का कारण बारा चेंडू आणि अकरा धावा एक मापक लक्ष्य आहे कारण कोणतीही गोष्ट जीवनामध्ये अशक्य नसते शक्य असते परंतु शक्य करून दाखवण्याची हिंमत ज्याच्यामध्ये असते तोच अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवू शकतो संख्या धावसंख्या धापळकावरती आली आहे चौदा धावा धापळकावरती आल्या जिंकण्यासाठी अजूनही अकरा धावेची गरज आहे चौदा धावा धापळकावरती लागल्या तर पहिला सहा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो आयुष्यामध्ये कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेला घराच्या विटा सुद्धा ठेवत नाहीये संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं तर हरलो तर इतिहास आणि जिंकलो तर इतिहासच घडला पाहिजे बघायचं आता मात्र माफक लक्ष असणार आहे बारा चेंडू आणि अकरा धावांचं गोलंदाजावरती प्रेशर असणार आहे काही काळ वाटेल कारण सामना दोन्ही संघाकडे आहे मित्रांनो कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो जो शेवटच्या चेंडूपर्यंत बघावा आणि त्याचा आनंद लुटावा कारण क्रिकेट एक असं क्षेत्र आहे जो कधी रंग बदले सांगता येत नाही जीवनामध्ये तीन अनुभव जरूर घ्या मित्रांनो क्रिकेट सरडा आणि राजकारण हे कधी तीन गोष्टी रंग बदलतील सांगता येत नाही कारण राजकारणामध्ये एका मताला महत्व दिलं जातं त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा एका धावेला महत्व दिलं जातं बघायचं आहे कोण कशा पद्धतीने रंग बदले दरम्यान वैतोडचं पहिलं संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज रोहित सोहेल सोहेल याचा पहिला चेंडू अर्थात स्क्वेअर चेंडू आलाय एक अतिरिक्त धाव असेल अतिरिक्त धावीने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय संघाच्या धावसंख्या 15 धावपळकावरती येते पुन्हा एकदा सोहेल सूर्यगीता टोळून काढलेला चेंडू आहे चेंडू गेलाय सीमा रेषा पार जातो का बघायचा आहे चेंडू गेलाय सीमा रेषा पार येतोय षटकार शुभाचा छावा आणि या सहा धावा संधी देव्या डीजेला कम ऑन डीजे चेंडू सोहेल याचा आता मात्र प्रशांत ऑन फायर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मारलाय चेंडू गेलाय सीमा रेषा पार येतोय षटकार सहा धावेने संघ पुढे सरकलाय संघाच्या संख्या धावपळकावरती येते 27 धावा आणि या ठिकाणी विजय संपादन केला जातोय विजय षटकार मैदानामध्ये येतोय विजय संघाचे हार्दिक स्वागत तसेच पराजय संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद आणि सर्व खेळाडूंना आजूबाजूला मैदानाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना